पोलिसांची धडाकेबाज कारवाई. शिर्डीतून पळून नेलेल्या मुलीचा लावला शोध. श्रीरामपूर शहरातील एक अल्पवयीन मुलगी शिर्डीला होणाऱ्या पतीसोबत दर्शनासाठी गेली असता एका मुस्लिम मुलानं तिला फूस लावून पळून नेल्यासंदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात 11 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान लव जिहाद प्रकरणी जिल्हा चर्चेत येत असल्यानं पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल गुन्ह्याच्या तपासाकरिता श्रीरामपूर शहर व शिर्डी पोलिसांचे पथक विविध ठिकाणी रवाना देखील करण्यात आले होते. पळून नेलेल्या मुलीसंदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 5 पैकी एका तपास पथकानं 2 डिसेंबरच्या पहाटे पळून नेलेल्या मुलगी व मुलास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मुलीच्या पालकांचा जबाब घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. 11 नोव्हेंबरला श्रीरामपूरची एक अल्पवयीन मुलगी दर्शनासाठी शिर्डीत आली होती आणि शिर्डीतून तिचं अपहरण झालं होतं. त्या संदर्भात आपल्याकडे 363 प्रमाणे 11 तारखेला गुन्हा दाखल होता आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भात वेगवेगळ्या टीम तयार करून आम्ही पाठपुरावा करून आता मुलगा आणि मुलगी आज आम्हाला मिळालेली आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आता पुढचं त्यांचे मुलीच्या आईवडिलांचं स्टेटमेंट घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा.